ओबीसी महामंडळ आपल्या सर्वांना माहिती आहे. यापूर्वी मी त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. ओबीसी महामंडळामध्ये 10 लाखापर्यंतच्या स्वयंरोजगाराच्या कुठल्याही उद्योगासाठी कर्जावर व्याज परतावा दिला जातो. 10 लाखापर्यंत म्हणजे प्रोजेक्टची कॉस्ट मोठी होऊ शकते, कारण बँकेकडं अर्ज केल्यानंतर बँक म्हणते की 25% तुमचा वाटा द्या, 75% आम्ही विचार करू. म्हणजे 10 लाख रुपये ओबीसी महामंडळ विचार करती, याचा अर्थ असा. आणि वर 25% म्हणजे 12-13 लाखाचा प्रोजेक्ट कॉस्टपर्यंत आपण यामध्ये करता येऊ शकतो, पण 10 लाखावरच व्याज परतावा मिळतो ओबीसी महामंडळाच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेत. आणि मग या ओबीसी महामंडळाकडं गट व्याज परतावा योजना आहे ज्याची मर्यादा 50 लाखापर्यंत. गटाने मिळून करण्यासाठी म्हणून ही गट व्याज परतावा योजना. आणि तिसरी महिला समृद्धी योजना व्याज परतावा योजना ज्याची मर्यादा 10 लाखापर्यंत. आणि शैक्षणिक कर्ज, या शैक्षणिक कर्जासाठी 20 लाखाची मर्यादा आहे. म्हणजे जे काही हायर एज्युकेशन घेतात त्यांच्यासाठी 20 लाखाची मर्यादा आहे, त्यातही व्याज परतावा आहे. 12% हा व्याजाचा दर गृहित धरून 5 वर्षाचा कालावधी व्याज परतावा दिला जातो. असे या ओबीसी महामंडळामध्ये ज्याच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट आहे अशी व्यक्ती अर्ज करू शकते. आणि आत्ता ओबीसी महामंडळाने आवाहन केलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, कुठून करायचं, याचे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओही आहेत जे तुम्ही बघू शकता, आणि त्याचबरोबर लिंकही आहे की जिथनं तुम्ही अर्ज करू शकता. हे करत असताना, ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना काही डॉक्युमेंट जे ओबीसीचे लागतात ते, उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे लागतं ते लागतो, आणि त्याचबरोबर प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तर मित्रांनो, ओबीसी महामंडळाने आवाहन केलं, त्याला प्रतिसाद द्या आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करा आणि आपल्या उद्योगाला कर्ज घेऊन, जर लागत असेल तर कर्ज घ्या, कर्ज घेऊन आपल्या उद्योगाला सुरुवात करू शकता. आणि ह्या योजनेमध्ये जी व्याज परतावा आहे ते व्याज परतावा योजनेचा आपण बेनिफिट घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करा ई कप्ते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.